पाणी म्हणजे चैतन्य, पाणी म्हणजे निसर्ग, पाणी म्हणजे आशा, पाणी म्हणजे अन्न, रोजगार आणि सुबत्ता, पाणी म्हणजे अर्थात जीवन। पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर। ही गोष्ट आहे पावसाची पाणी बनण्याची, ही गोष्ट आहे शेकडो डोळ्यांमध्ये स्वप्न जागवण्याची, ही गोष्ट आहे अशाच एका अनेक आयुष्य फुलवणाऱ्या प्रवासाची। त्र्यंबकेश्वर, खरं तर मुबलक पाऊस आणि उत्तम हवामान नशिबी घेऊन आलेला हा परिसर, महाराष्ट्राचं चेरापुंजी। पण गेल्या काही वर्षापासून याची कहाणी काहीतरी वेगळीच लिहिली जात होती। कोरड्या आणि पीक न देणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी वणवण, कर्जबाजारी घरं, स्वतःचं गाव सोडून विस्थापित होणारे असंख्य पाय, काम नसल्याने व्यसनाधीन होत असलेली तरुण पिढी आणि आक्रोश करणारे डोळे। शेतात पीक नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही, ह्या गावात थांबून करणार तरी काय, घर कसं चालणार? आमच्या गावात भरपूर पाऊस पडतो, पडतो पण तो इंगून जातो, काही शेतात येत नाही की घरापासून वाहून जात होतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही। बॉश कंपनीच्या सामाजिक जाणीवेतून त्र्यंबक जवळील धांडोशी आणि सामुंडी येथील पाड्यांवर काम करीत असताना या काळीज हेलावून टाकणाऱ्या परिस्थितीशी सामना झाला। आणि मग 1972 दुष्काळात परिसरात झालेल्या जलसंधारण प्रकल्पांचा शोध आणि त्यांचा अभ्यास सुरू झाला, आणि त्याचा शेवट पाणी अडवा पाणी जिरवा यापाशी येऊन थांबला। धावणाऱ्या पाण्याला अडवलं नाही, साठवलं नाही, जमिनीत रुजवलं नाही, तर त्याची जीवन बनण्याची शक्ती ते गमावून बसतं। हेच कारण होतं या पाड्यांवर न फुलणाऱ्या आयुष्यांचं, या पाड्यांवर काम करणाऱ्या सुरुदांना हे कारण कळलं आणि एक ध्येय मिळालं। तब्बल 20,000 गावं पाणी टंचाई मुक्त करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाची याला जोड मिळाली आणि प्रवासाला एक दिशा आणि गती प्राप्त झाली। सुरक्षितता, गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि पर्यावरण या बाबतीत कुठलीही तडजोड न करणाऱ्या बॉश कंपनीनी एक टीम बनवली आणि कामाला सुरुवात झाली। परिसरात होणारी नैसर्गिक स्थित्यंतर, पाण्याचे स्रोत आणि उपलब्धता, पाण्याचा साठा, बंधारे, धरणं, नद्या, विहिरी या सगळ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं, कामांचा एक सखोल आराखडा तयार केला आणि त्यात अनेक अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला। बालक बंधारा, वनराई बंधारा, नदी नाले यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलावांना वाहतं करणं, अशी अनेक आघाड्यांवर कामं सुरू झाली। कुठल्याही क्रांतीचं बीज हे लोकसहभागात असतं, ही जलक्रांतीही याला अपवाद नव्हती। पाण्यानी सगळ्यांना एकत्र आणलं, म्हणतात ना एकदा मन जुळली की पुढचा प्रवास सुद्धा पाण्यासारखाच खळखळता आणि परिसर फुलवणारा होतो। स्थानिक रहिवासी, कार्यकर्ते आणि पंचायत समितीच्या सहाय्यानं गेल्या 2 वर्षात तब्बल 80 वनराई बंधारे उभे करण्यात आले। पाण्याच्या साठ्यांचं नियोजन नीट न होण्यामागे नाले आणि धरणं यामध्ये साचलेला गाळ हे मुख्य कारण होतं। गाळ उपसून विहिरींचे पुनर्जीवन करण्यात आलं। धाडोशी आणि सामुंडी येथील चेक डॅम्समधून तब्बल 1,00,000 मेट्रिक टन इतका गाळाचा उपसा करण्यात आला। चेक डॅम्सची दुरुस्ती, आवश्यक तेथे आधुनिक पद्धतीचं RCC संरक्षण असे अनेक उपाय करण्यात आले। कंपनीनी योजलेल्या या संवर्धन पद्धतीनं
धरणांना नवजीवन मिळालं. जलसंधारणाचा स्रोत वाहू लागला. महाराष्ट्र सरकारचं मार्गदर्शन, सहाय्य आणि देखरेखीखाली झालेल्या या कामामुळे धाडोशी, सामुंडी, गिरणवाडी, कोटमवाडी, निर्गुणपाडा, रायपाडा व सर्वात मोठा प्रकल्प लक्ष्मणपाडा येथे मिळून सुमारे 53.2 कोटी लिटर इतक्या पाण्याचा साठा करण्याचा मार्ग मोकळा झाला. लक्ष्मणपाडा येथील कामामुळे दगडमाल, चिखलवाडी, जावईवाडी आणि पहिने यांचा पाण्याचा प्रश्न सुटला. लक्ष्मणपाडा येथे प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता तयार करण्यापासून कामाची सुरुवात करण्यात आली. हा प्रकल्प राबवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. गळती प्रतिबंधक उपाययोजनेसाठी जिओ टेक्सटाईल पेपर आणि भिंतीच्या संरक्षणासाठी स्टोन पिचिंगचा वापर करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळ्यात तुडुंब भरलेले हे डॅम शेततळी, नाले आणि त्याचबरोबर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कृतार्थतेचा अनुभव देत होते. गावकऱ्यांनी पूर्वजांच्या नावाने लावलेले वृक्ष पुन्हा एकदा डुलू लागले होते. आम्ही फिरत इंडायचो पाण्या करताना तर आमची आता सोय झाली. बंधारा झाल्यापासून आमची पियाची पाण्याची सोय झाली, शेतीची सोय झाली. पाण्याच्या त्रासातून मुक्ती मिळाल्याने गावातल्या स्त्रियांच्या हाताला रोजगार मिळाला. शेत जमीन सकस झाल्याने वर्षातून 2 पिकं काढता येऊ लागली. मुलांचे पाय पुन्हा शाळेकडे वळाले आणि गावाचं स्वास्थ्य आणि आरोग्याची परिस्थिती सुधारली. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी, खासदार, राज्याचे जलसंधारण मंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आदींनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या कामाची प्रशंसा केली. बॉश कंपनीने CSR अंतर्गत, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत लक्ष्मणपाडा येथे जो काही प्रकल्प एक हाती घेतला होता, ज्यामध्ये जिओ टेक्सटाईल वापरून त्यांना गळती प्रतिबंधक उपाययोजना साधायची होती, त्यामध्ये त्यांनी मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडे अप्रोच केला. त्यामध्ये मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेने त्यांना आपल्या तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले आणि त्यानुसार त्यांना जे पण काही डिझाईन वगैरे दिले त्यानुसार त्यांनी सदर प्रकल्प हा व्यवस्थितपणे पूर्ण केला आणि आज तो सॅटिस्फॅक्टरीली काम करतो आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत बॉश कंपनीने त्यांच्या CSRच्या माध्यमातून आपल्या प्रशासनाला खूप मदत केली. मागच्या वर्षी त्यांनी सामुंडी, दाडोशी आणि लक्ष्मणपाडा असे 3 वेगवेगळ्या आदिवासी क्षेत्रामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत त्यांनी फार मोठा काम हाती घेतले होते. खास करून लक्ष्मणपाडा या ठिकाणी त्यांनी पाजर तलावाचा दुरुस्ती करून त्या ठिकाणी पाणी जे पूर्वी लिकेज होत होतं त्याचा त्यांनी फार चांगलं काम त्यांनी केले होते. त्याच्या परिणामी आज गावामध्ये पाण्याचा मुबलक पाणी उपलब्ध झाले लोकांना आणि शेतीचं क्षेत्र वाढलेले आणि लोकांचा एक सुरक्षित पिण्याचा पाण्याचा सोर्स तयार झालेले. एकसंधपणे अव्याहत केलेल्या कामाची पावती मिळाली होती, पण त्याही पलीकडे आनंद होता तो या गावकऱ्यांच्या विश्वाचं बदललेलं रूप पाहून, शेतात डोलणारी पिकं बघून, मातीत राबणारे हात बघून, परत गावाकडे वळलेली पावलं बघून, घराघरात लागलेली आनंदाची तोरणं बघून, पुन्हा एकदा डोळ्यात फुललेली स्वप्न बघून. गावात नुसतं पाणीच नाही तर जीवन परत आलं होतं.